ठाकरे कुटुंब म्हणलं की डोळ्यासमोर येतं राजकारण, सत्ताकारण आणि भगवा झेंडा. पण या सगळ्याला अपवाद आहेत तेजस ठाकरे. राजकारण आणि राजकारणाच्या वादविवादापासून दूर निसर्गात रमणारे तेजस ठाकरे आता मात्र चर्चेत आलेत. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा धाकटा चिरंजीव तेजस ठाकरे चर्चेत येण्याचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर जाणून घेऊयात या चर्चांचं कारण. तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधक हर्षिल पटेल यांनी पश्चिम घाटात संशोधनादरम्यान सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढली. त्याच्या टीमनं एका नव्या प्रजातीचा साप शोधलाय. सह्याद्रिओफिस असं या सापाला नावही देण्यात आलंय. तेजस आपल्या वडिलांप्रमाणेच वन्यजीव प्रेमी आहे. त्यांनी आपलं शिक्षणही वन्यजीव संशोधक म्हणून पूर्ण केले. आता त्याचं आणि त्याच्या टीमचं कौतुक होत असलं तरीही त्यांनी शोधून काढलेला हा काही पहिला प्राणी नाही. यापूर्वीही सह्याद्री पर्वतरांगांमधल्या अंबोली घाटातल्या हिरण्यकेशी नदीत त्यांनी एक मासा शोधला होता. या माशाला सोनेरी केस होते आणि म्हणूनच त्यांनी या माशाला हिरण्यकेशी असं नाव दिलं होतं. आता तेजस ठाकरेंनी आपल्या टीमच्या मदतीनं प्राण्यांच्या 3 वेगवेगळ्या प्रजातीही शोधून काढल्या आहेत. त्यात गोड्या पाण्यातला दुर्मिळ खेकडा, त्याबरोबरच पाल आणि साप यांच्याही प्रजातींचा समावेश आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पश्चिम घाटात सापाची एक नवी प्रजाती शोधून काढली होती आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला बोईगा ठाकरे असं नाव देण्यात आलं होतं. प्राण्यांच्या नवनवीन प्रजाती शोधण्यासोबतच तेजस वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठीही पश्चिम घाट आणि मुंबईतल्या आरे मिल कॉलनी परिसरात काम करतात. या नव्या शोधानं ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्याचं म्हटलं जातंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.